ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा नेमबाजांनी भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. 25 मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबतनं सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीनं आपलं अव्वल स्थान कायम राहिलं. मात्र शेवटच्या क्षणामध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूनं राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण हे समान झाले, त्यामुळे सुवर्ण पदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटआउट वर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटआउट मध्येही दोन्ही खेळाडूंचे 4-4 गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआउट वर सामना खेळवण्यात आला. या शूट ऑफ वर राहीनं 3-2 बाजी मारत सुवर्ण पदक आपल्या नावे केलंय. त्याच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. एशियन क्रीडा स्पर्धेमध्ये राही सरनोबतनं देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. एक इतिहास रचला घेतला राहीनं. आपण सध्या राहीच्या घरी आहेत, राहीच्या आई वडील आता आणि सगळे कुटुंबीय हा एक आनंद आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल, राहीचं हे यश कितपत तुम्हाला वाटते? खरं तर आम्हाला राहीचं हे यश अपेक्षितच होतं, कारण तिची प्रॅक्टिस खूप चांगली होती. तिचे नवीन कोच आहेत, त्यांनी चांगली प्रॅक्टिस करून घेतली होती आणि बरेच दिवस झालं तिचा हा स्कोअर आहे, हा स्कोअर किंवा हे सगळं तिचं होतच होतं प्रॅक्टिसमध्ये, त्यामुळे आम्हाला अपेक्षितच होतं यश. ज्यावेळी ही तुम्ही सगळी मुवमेंट टीव्हीवरती बघितलं, आता सुद्धा मेडल ती घेताना तुम्ही बघितलं, त्यावेळी काय वाटलं तुम्हाला? खरोखर खूप प्रेशर येत होतं मॅच बघताना आणि मेडल घेताना तर खूपच आनंद अंगावर शहर येत होते. काय सांगाल काका, एक तर राहीचं हे कम बॅक म्हणावं लागेल, कारण बऱ्याच डिफरन्स नंतर ती पुन्हा कम बॅक करते. अगदी जवळ 100% बऱ्याच, म्हणजे जवळजवळ 3-4 वर्षानंतर कम बॅक करत आहे 2014 नंतर, आणि 2014 अगदी प्रथमच तिला एवढं मोठं यश मिळालेलं आहे आणि ते सुद्धा अगदी सहजासहजी मिळालेले नाहीत, अत्यंत कष्ट तिने त्यासाठी घेतलेले आहेत. तिला जे अगदी उत्कृष्ट कोच सध्या मिळालेले आहेत आणि त्या सुद्धा तिच्या बरोबरीनं अगदी नित्य नियमाने तिथे चांगल्या त्याने प्रॅक्टिस करून घेतात आणि इथून पुढचं सुद्धा जे काही कष्टप्रद आहे ऑलिम्पिक ते सुद्धा उचलायची ती तयारी आहे आणि ती आतापर्यंत ती तयारीला लागलेली आहे आणि आम्हाला सुद्धा ते यश तिला 100% मिळणार आहे. ज्या हाताच्या जीवावरती ती नेमबाजी करायला शिकली त्याच हाताला इंजुरी झाली होती, तरी सुद्धा तिनं एवढं मोठं यश मिळवलं. अगदी, म्हणजे जो हात जायबंदी व्हायला नको होता तोच झालेला आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष तिची त्यात गेलेली आहेत, त्यामुळे तिला आपल्या महत्वाच्या स्पर्धा सुद्धा मुकाव्या लागल्या होत्या आणि तिनं चांगल्या तऱ्हेनं यश मिळवावं ही आम्हा सर्वांची इच्छा आहे, तुम्हा सर्वांची शुभेच्छा राहावीत हीच इच्छा आहे. नक्कीच, जखमी असताना सुद्धा राहीनं एक मोठं कमबॅक केलं आणि देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा राही अशाच पद्धतीचं यश संपादन करेल असा विश्वास देशासोबतच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आहे. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण जे आहेत ते समान झाले, त्यामुळे सुवर्ण पदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूट ऑफ वर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूट ऑफ मध्येही दोन्ही खेळाडूंचे 4-4 गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूट आउट वर सामना खेळवण्यात आला. या शूट ऑफ वर राहीनं 3-2 बाजी मारत सुवर्ण पदक आपल्या नावे केलंय. राहीनं 3-2 बाजी मारली आणि अखेर सुवर्ण पदकावर तिनं आपलं नाव कोरलंय.